तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल करात युट्यूब चॅनल वर। आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल ब्लॉग आहे। थंबनेल बघून कळालंच असेल की काय ब्लॉग आहे आजचा। तर आजचा ब्लॉग आहे पोरगी बघायला परत एकदा सुरुवात झालेली आहे। आणि पहिली गोष्ट अशी की तुम्ही जर मागचा ब्लॉग नसेल बघितला तर लवकर आय बटणावरती क्लिक करा आणि लवकर जाऊन बघा, कारण की मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की माझा डिवोर्स होतोय, फायनली माझा डिवोर्स होतोय आणि तो पण 10 ते 15 दिवसांमध्ये। तर मम्मीला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की मुलगी बघायला सुरुवात कर, आता तुला जे काय ते कर, तुझ्या हिशोबानी तयारी करायला सुरुवात कर। तर मम्मीनी खूप मनावर घेतलं आणि खूप उतावळी झाली आहे। मी तिला किती दिवसापासून सांगतोय की ठीक आहे नंतर कर। म्हणजे मम्मी मला रोज काय बोलते माहिती का, बघू का तुझ्यासाठी, म्हणजे बघायला जाऊ का, जाऊ का, जाऊ का। तर मी बोललो नको, आता अगोदर डिवोर्स होऊ दे मग नंतर जा। पण आज फायनली काय झालं माहिती का, सकाळी सकाळी मम्मी आणि पप्पा दोघे जण गायब झालेत घरातून आणि मला बिना सांगताच निघून गेलेत कुठेतरी। आणि मला अशी माहिती भेटली आहे की मुलगी बघायलाच गेलेले आहेत दोघे पण। तर आता त्यांना यायला खूप उशीर होईल, सकाळी 9 वाजता गेलेले आहेत, काहीतरी 7-8 वाजतील यायला असं मी फोनवर बोललो मम्मीशी की कुठे आहे काय, मला तर काही माहिती नाही दिली पण मला माहिती आहे ते तिकडेच गेलेत। आणि बोलले की रात्री यायला उशीर होईल, लेट होईल, त्याच्यामुळे तू आराम कर घरी, त्याच्यामुळे तू घरी बस, किट्टूला सांभाळ। आणि किट्टू माझ्याकडे कधीपासून, हे बघा किट्टू मला खूप त्रास देतो इथं घरी बसल्या बसल्या एकट्याला, नाही किट्टू सगळं सांडव पसारा बिसारा करून ठेवतोय किट्टू आणि सगळं मला साफ करावं लागतंय, तर ते सोडा। आणि मला असं वाटतं की डिवोर्स झाल्यानंतर मुलींच्या घरच्यांशी किंवा मुलीशी बोलणं करायला पाहिजे होतं पण ते अगोदरच होत आहे, चला ठीक आहे हरकत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे पहिले मुलीबद्दल मला कानावर टाकलेलं मम्मीनी की अशी अशी मुलगी आहे तुला आवडते का, मी बोलणं करू का तिच्याशी, तर मी बोललेलो नको आत्ताच काहीच नको करू कारण की अजून खूप कामं बाकी आहेत आपले कोर्टाचे, तर आत्ता काहीच नको करू, सर्व सॉल्व झाल्यानंतर आपण बोलणी करायला जाऊ। तर आज गेलेले आहेत ते दोघं माझं बिना ऐकता, हा किट्टू, तर माझं मला बिना विचारता गेलेलं आहे डायरेक्ट, त्यांना माहीत आहे की मी नाहीच बोलणार आहे, त्याच्यामुळे मला आज काही विचारलंच नाही त्यांनी आणि गेलेले आहेत डायरेक्टली आई वडिलांशी बोलणी करायला किंवा मुलीशी बोलणी करायला। आता माहीत नाही काय बोलतात पुढची समोरची पार्टी, ए किट्टू नको मारू नको, हा समोरची पार्टी काय बोलते काय माहीत नाही। आणि आता ते समजेल मम्मीन ते आल्यानंतरच, कारण की ते समोरची पार्टी काय बोलते मंजूर आहे की नाही त्यांना, कारण की मी आहे ऑलरेडी डिवोर्सी, त्याच्यामुळे थोडे अडथळे येऊ शकतात, हा इथे ते त्याच्यामुळे थोडे अडथळे येऊ शकतात पण ठीक आहे बघूयात काय बोलतात। बोलणं तर करायला जायलाच हवं पण एवढ्या लवकर नव्हतं करायला पाहिजे, बोलणं डिवोर्स झाल्यानंतर करायला पाहिजे होतं। तुम्हाला काय वाटतं की बोलणं आत्ता करायला पाहिजे की नंतर करायला पाहिजे डिवोर्स झाल्यानंतर, नक्की कमेंट करून सांगा। आणि हो मम्मीने तर अगोदरच पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, हा मम्मीने तर अगोदरच साडी ज्वेलरी वगैरे सर्व बनवून ठेवलेले आहे। आणि आता आपला लवकरच डिवोर्स झाल्यानंतर ब्लॉगला आपल्या नव्याने सुरुवात होणार आहे नवीन पार्टनर सोबत, तर तुम्ही एक्साइटेड तर असालच, मी पण खूप एक्साइटेड आहे। फक्त आता काही अडथळे नको यायला पुढे, कारण की माझे ब्लॉग बघून पुढचे व्यक्ती अडथळे आणू शकतात, त्यांना आता मुलं होत आहेत सगळं काही होत आहे पण माझ्या आयुष्यात जर चांगलं होत असेल तर त्यांना बघवणार नाही आणि ते अडथळे आणू शकतात, त्याच्यामुळे मी आता काही जास्त बोलत नाही त्यांच्याशी गाणीबद्दल। तर चला आता मम्मी ते आल्यानंतरच आपण भेटूयात, बोलूयात काय झालं, मम्मीला मी विचारतो की काय बोलले ते समोरचे काय नाही, तर चला बघूयात मम्मी ते आल्यानंतर काय। पप्पा हे घेऊन भाजी लागून काय आली बरं, काय परेशान नाही केलं तुला, लवकर आली तू, तर लवकर आली मी, लेट झाली आणि माझ्या बाळाला काय टेन्शन नाही दिलं ना, नाही नाही बरं झालं बरं झालं, काय दादा माझा जीव नव्हता लागत पण आपल्या, हा चल हे करते बघली ते पण येणार ना, येणार आहेत का 11 वाजता येईल त्याला, माझं जेवण बरोबर त्यांच्यासाठी येतील चल।
मम्मी त्यांना काल नाही काय येण्यासाठी खूप लेट झालं आणि लेट झाल्यामुळे नाही काय जरा मी क्लिप घेऊ नाही शकलो. पण आता सकाळी सकाळी मॉर्निंगला मी विचारतो मम्मी त्यांना की काय झालं, काय बोलले तिच्या घरचे आणि काय नाही. तर मम्मी त्या हॉलमध्ये बसलेत, तर चला जाऊयात आपण डायरेक्ट कॅमेरा घेऊन हॉलमध्ये. तर चला बॅक कॅमेरा करू, बॅक कॅमेरा करतो. थांबा, इकडे बसलेत. ए गीता काय करतो रे, कुठे गेले ते? काल गेलेलो, असंच काम होत थोडस. काय झालं? कुठे गेले ते? सकाळपासून संध्याकाळ पर्यंत तुम्ही दोघ पण गायब होते. काय काम होत? जावं लागतं ना, काही काम करावं लागतं. मला एक गोष्ट माहित पडली त्याच्यामुळे विचारतोय. काय रे किट्टू, काय माहिती? किट्टू याला काय माहिती पडली? तर मी किट्टूला सांगून गेलते. काय किट्टू? हा, आई किट्टूला सांगून गेलती. काय बोलले मग? काय बोलले म्हणजे? तू काय विचारतोस? अगं मला माहित पडलं त्याच्यामुळे विचारतोय. काय काय बोलले? अरे माहित पडले, पण तू विचारत इतके दिवस नाही विचारलं. तो मग इतके दिवस तुम्ही गेले होते का कुठं? मला सांगितलं होतं मी की डिवोर्स झाल्यानंतरच आपण त्यांच्या घरच्यांशी बोलणं करू. तर एवढ्या लवकर का गेले? का? पण मी सांगितलं होतं ना तुम्हाला. पण तू सांगितलं किट्टो. मोबाईल नाही, मोबाईल नाही. नो, मोबाईल नाही दिला की बघा कसं करतोय. हा तर विशाल, काय असतं माहितीये का? जाणं गरजेचं असतंय. घडी घडी गेल्याने पुढच्याला पण कळतं की आपल्याला काहीतरी ओढ आहे. नाही तर लोकांना वाटत की बस आता यायला काही गरज नाही, मग हे करायचं काय? हा दादा, हा हा, काय देऊ, काय देऊ, हा असं त्याच्यामुळे गेलेलो. मग काय बोलले तेच विचारतोय. तुम्ही सांगत पण नाही दोघं पण का? तुम्ही तरी सांगा. आता हे तुझ्या कामासाठी गेलो, चांगल्या कामासाठी. या शामाला भाज्या कुठं नाही लागायचं मला कुठावं लागतील मग नंतर? बाहेरचे काम करतो, तुम्ही घरातले काम करा. अरे बा, नाही दोन्ही करा, दोन्ही करा. बाहेरचे करा, घरातले करा. घरात बसून काय नाही, घरात बसून काय नाही, बाहेरचे काम करून हे काम करायचे. काय बोलले मग तुम्ही तरी सांगा, काय बोलले? चांगल्यासाठी गेलो होतो ना. अहो चांगल्यासाठी गेले ते मान्य आहे ते. पुढचे काय बोलले? रिएक्शन काय होतं त्यांचं? की लवकरात लवकर होईल. तर पुढचे विषयाला असं बोलले की तुम्ही दोघच आलात, तुम्ही काय करा, मुलाला घेऊन या पुढच्या टायमाला. तू आता एकटाच आहे ना? आता मग मला तुम्ही बिना सांगता निघून गेले की तुला माझ्या जवळ ठेवून? तू आता, तुला सांगितलं, आता तू एकटाच आहे. सांगितलं तुम्हाला? हा, आता आम्ही बघू तुझ्या. तू जरा व्यवस्थित बोल सगळं काही, आणि तू एकमेकाला तुम्ही दोघं पण बोला थोडस, तर मला बरं वाटणार आम्हाला. म्हणजे त्यांनी उत्तर नाही दिलं ना काही? त्यांनी उत्तर दिलं व्यवस्थित. ते आम्ही तुला नाही सांगणार काय. तुला इतकी गाय झाली? सगळं व्यवस्थित पाहिलंय ना. आता त्याला गाय झाली, इतके मोकळे झालं. त्याला पण आपल्या पसंतीत थोडस व्यवस्थित वाटायला नो बोल. हा खुश आहे आणि किट्टूला पण आवडत आहे. अरे बापरे, नो नाही बोलत आहे का? चुप बोलत मला. नो बोल किट्टू, नो. अरे बोल ना किट्टू, नो. अरे बाप, हे काय? आम्ही खुश आहेत, माझे आई बाबा. सॉरी, नाही बोलणार आता. नो, नाही बोलणार किट्टू. माझा आई बाबा. तू बदलला आता? माझ्या आई बाबा व्यवस्थित करतात. बंद करून ठेवले बघ. किती हुशार आहे पप्पा. माझे आई बाबा तुमचं सगळं व्यवस्थित करतात, माहितीये का? आणि तुम्ही पण आता खुश राहायला शिका. हा अम्मा, हा हा, चुप चुप इकडे. चला आता, हे तर काय घरचे सांगत नाही. तो काय बोला माहिती का? तू काय बोलायचं नाही, चुप बस. आता तू काय बोलायचं नाही, आमच्या पद्धतीने आम्ही करू. अरे बाप रे, काय रे किट्टू, बोल चुप. आता बोल, तुला बोलता यायला लागलं, जास्त लाडात आला का? माझ्या आई बाबा आमच्या पद्धतीने करतोय आम्ही तिघ जण. हे किट्टू, ही केळी देते. चल केळी खा चुपचाप, आणि चुप बस तू स्वतः. पप्पाला बोल चुप. चुप.
चुप आता किट्टू ने केलं वाचू आमचे ते इतके दिवस ऐकत नव्हता बरं झालं पोराचं तरी ऐकलं कधी कधी बोलवलंय आता तू जाय ना उद्याच जाय चला हे काय सांगत नाही काय झालं काय बोलले काय बोलले बस एवढंच म्हणजे गेले घरात गेले गेले बसा आणि त्याला बोलवा फक्त एवढंच बोलले का ते तुला आमच्या पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्थित केले तू जाय आणि तू बघ आता व्यवस्थित आणि तू हे कर समजलं का तू म्हणजे आता तर चला आपण हा ब्लॉग येथेच एंड करूयात बाय बाय किट्टू बाय बाय करत होते पुढच्या वेळेस आता बघू घरी जायचं असेल तर उद्या नाही जायचं असेल तर बघू दिवस झाल्याशिवाय कसं अरे काय झालंय झालं ना बोलायला चालायचं लागा ना चला ठीक आहे बघू आपण उद्या काय करायचंय काय दिवस जाऊ होईल तेव्हा वेळेसारखं नाही ऐकायचं कोणाचं पण आपण दोघांनी व्यवस्थित राहायचं तोपर्यंत जसं तुला बोलायला भीती वाटती का आता काय बोलायचं कोणाची दिवस दिवस लोकांची लेकरं व्हायलेत आणि लेकरायची लेकरं होतील तर तू तोपर्यंत बस दिवस छान आधी लागेल पंधरा महिन्यात म्हणजे 9 महिन्याचे 15 महिन्यात 15 दिवसांमध्ये लोकायला लेकरू होईल म्हणजे आपण बसा तसेच आपण बस लेकरा दिवस घ्या पण आपण लिगली करतो ते महत्वाचे आपण एकदम राईट ते आपल्याला राईट आहे पण राईट मध्येच आपण इतके ठोकरा खाल्ले ना अगं पण आपल्याला कानून मध्येच राहायचं 2 वर्ष झाले ना एकटा राहतो आता येऊ झालं ना आता मग चला चला भांडण होत करू आणि आता हे भांडण चालू राहील संध्याकाळ पर्यंत चला आपण हा ब्लॉग इथे सेंड करूयात बाय बाय.